नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी इजिप्शियन पिरॅमिड अवश्य बघितले असतील। पिरॅमिड बघायला आपल्याला छान वाटतात, पण आपल्या बुद्धिमत्ता विषयामध्ये या पिरॅमिड्सवर आधारित आपल्याला काही प्रश्न सोडवायचे असतात। आता पिरॅमिड्स म्हटले की त्रिकोणाकृती असतील असे नाही, पिरॅमिड्स जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे पिरॅमिड्स असतात। यामध्ये प्रामुख्याने अंकावर आधारित जे पिरॅमिड तयार केलेले असतात त्या अंकांवर आधारित पिरॅमिडची आपण माहिती बघणार आहोत, म्हणजेच मराठीमध्ये त्याला मनोरा असा शब्द वापरला जातो। तर मनोऱ्यावर आधारित प्रश्न जे आहेत ते साधारणपणे कशा पद्धतीचे असतात ती माहिती आपण आज बघणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने दोन गट दिलेले असतात, पहिल्या गटाचा संबंध आपल्याला दर्शवलेला असतो आणि दुसरा जो गट आहे त्या दुसऱ्या गटातील जो संबंध आहे तो संबंध आपल्याला ओळखायचा असतो, त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं असतं। तर हा संबंध कसा ओळखायचा, हा संबंध ओळखण्यासाठी काही पद्धती आहेत, त्या आपण प्रत्यक्ष उदाहरणांच्या सहाय्याने बघणार आहोत। चला तर आपण अंक पिरॅमिडवर आधारित प्रश्न बघूया।